आता या बुलेटिनमध्ये पाहूया बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान सुरुवात. मोसमी वाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळे कोकणातही अद्याप मोसमी पाऊस सुरू झालेला नाही, मात्र पुढच्या 3 दिवसात मोसमी वारे मध्य भारत, पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये दाखल होतील असा अंदाज आहे. मोसमी पाऊस लांबल्यामुळे राज्यातील खरीप हंगाम अडचणीत आलाय. बळीराजा आकाशाकडे डोळे लावून बसलाय. अद्याप खरीपाच्या 2% पेरण्या झालेल्या नाहीत. धुळवाफ पेरण्या झालेल्या ठिकाणी दुबार पेरणीचं संकट आहे. राज्यातील प्रमुख 56 धरणांनी तळ गाठला असून गेल्या वर्षीपेक्षा 60% पाणी कमी आहे. नाशिक, नागपूर आणि अमरावती वगळता कोकण, पुणे आणि औरंगाबाद विभागातील पाणीसाठ्यानं चिंता वाढवली आहे. पाणी टंचाईच्या तीव्र झळा महाराष्ट्रातल्या जनतेला सोसाव्या लागतायत आणि राज्यात 2754 गावं आणि वाड्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मान्सूनचं आगमन लांबल्यामुळे काही शहरी आणि ग्रामीण भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवू लागली आहे, त्यामुळे नागरिकांना टँकरच्या माध्यमातून तहान भागवावी लागतीय. टँकरच्या मागणीत दुपटीनं वाढ झाली आहे. मान्सूननं अद्याप महाराष्ट्रात हजेरी न लावल्यानं नागरिक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील काही शहरातील कमाल तापमानाच्या पाऱ्यानं पुन्हा 40 ओलांडली आहे. चंद्रपुरात सर्वात जास्त 42.4 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली, तर पुणे शहरात 34.1 सेल्सिअस इतकं तापमान आहे. सर्वसामान्यांचा नाश्ता महाग झाला असून गेल्या महिन्याभरात किरकोळ बाजारात पोह्यांच्या आणि मुरमुऱ्यांच्या दरात वाढ झाली आहे. पोह्यांच्या दरात 8 ते 9 रुपयांची वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत पोहे आणि मुरमुऱ्यांचे दर तेजीत राहणार असून कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे दरवाढ झाली आहे. भुसावळच्या आठवडी बाजारात 40 क्विंटल कैरी विक्रीला आली आहे. गुजरातमधील राजापुरी आणि सरदार सिल्लोडची घाटावरची कैरी तसंच गावरान कैरीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती आहे. कैरीला सरासरी 45 ते 50 रुपये किलो दर मिळतोय. धाराशिवमध्ये तीव्र उकाड्यानं टोमॅटोच्या झाडाला फुल गळती लागली आहे, त्यामुळे मे महिन्यात किरकोळ बाजारात 5 ते 10 रुपये किलो विक्री होणारा टोमॅटो सध्या 50 ते 60 रुपये किलोवरती पोहोचलाय. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळालाय, मात्र गृहिणींचं बजेट कोलमडलंय. बाजारात चांगल्या कांद्याची आवक कमी झाली आहे. डागाळलेला कांदा जास्त प्रमाणात येतोय, त्यामुळे कांद्याचे दर वाढण्याची शक्यता आहे. महिन्याभरापूर्वी आलेल्या पावसानं बाजारात भिजलेला कांदा मोठ्या प्रमाणात येतोय, त्यामुळे सुक्या कांद्याचे दर येत्या काळात आणखी वाढण्याची शक्यता आहे. पुणे बाजार समितीच्या नवनियुक्त संचालक मंडळानं गुलटेकडी मार्केट यार्डात केवळ शेतमालाचा ठोक व्यवसाय करण्याचा निर्णय घेतलाय. बाजार आवारात शेतमालाच्या दुबार विक्रीला बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे मार्केट यार्डातील डमी अडत्यांना चाप बसणार आहे. चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डात मेथी आणि कोथिंबीरीसह कांदा आणि हिरव्या मिरचीचे भाव कडाडले आहेत, त्यावेळी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. तर बाजारात बटाटा, लसूण, कोबी आणि वांग्याचे भाव मात्र स्थिर आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले समुद्रकिनारी 69 कोटी रुपये खर्च करून बंधारा बांधण्याचं काम सुरू, मात्र हे काम संथगतीनं सुरू असल्यानं अंजर्ल्यातील गावकरी हैराण झालेत. गावचं निसर्ग सौंदर्य नष्ट करून होणाऱ्या बंधाऱ्याला काहींनी विरोध केलाय. अंजर्ले गावातील समुद्रकिनारा उद्ध्वस्त करून बंधारा नको असा सूर लावला जातोय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे इथल्या बसस्थानकाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. बसस्थानकासमोर भले मोठे खड्डे पडलेत, खडी उघडी पडली आहे, त्यामुळे लवकरात लवकर हर्णे बसस्थानकाची दुरवस्था दूर करावी अशी मागणी प्रवाशांकडून केली जाते आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात खाडी किनारपट्टी भागात खारलँड विकास कार्यक्रम सुरू आहे. शेतकऱ्यांच्या खासगी जमिनीत मोठ्या प्रमाणात उत्खनन करून माती भरावासाठी उचलली जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनींचं प्रचंड नुकसान होत आहे. शेतकरी वर्गांना तक्रार देऊन सुद्धा दुर्लक्ष करत असल्यामुळे शेतकरी हैराण झालेत. वातावरणातील बदलामुळे मुंबईत आजारांचा प्रादुर्भाव वेगानं होतोय. मुंबईत दररोज मलेरियाचे 11, डेंग्यूचे 3 तर गॅस्ट्रोचे 57 रुग्ण आढळत आहेत. आरोग्य विभागाकडून तसं सांगण्यात आलंय, त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे. नवी मुंबईत सर्वसामान्यांना दर्जेदार घरं उपलब्ध करून देणारी सिडको लवकरच ठाण्यात सुद्धा भव्य हाऊसिंग प्रकल्प उभारणार आहे. यासाठीची तयारी सुरू असून ठाण्याच्या किसननगर भागात क्लस्टरच्या कामाला सुरुवात झाली आहे. रायगडावरती जाणारा पायरी मार्ग 31 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आलाय. रायगड किल्ला आणि परिसरात कोसळणाऱ्या दरडींच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला गेलाय. चित्त दरवाजा मागे तसंच नाणे दरवाजा मार्गे जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून गडाच्या पायथ्याशी पोलिसांनी बॅरिकेड्स लावली आहेत. देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्रानं यंदा जानेवारी ते मे या 5 महिन्यात मोठी भरारी घेतली आहे. या कालावधीत देशभरात 6,36,00,000 प्रवाशांनी विमान प्रवास केलाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रवाशांच्या संख्येत 36% वाढ नोंदवण्यात आली आहे.
जळगावात गेल्या 15 आठवड्यात सोन्यापेक्षा चांदीचे दर अधिक वधारले. चांदीचे दर गेल्या आठवड्यात 59,800 रुपये झाले असून 800 रुपयांची घसरण झाली आहे. सोने मागणीत आंतरराष्ट्रीय पातळीवरती घट झाल्याने दर घसरलेत. एशियन एरोबिक्स फेडरेशन आणि आंतरराष्ट्रीय एरोबिक्स फिटनेस फेडरेशन रशिया यांच्या वतीने आयोजित एरोबिक्स फिटनेस स्पर्धेत 11 वर्ष वयोगटात अकोल्यातील अनय तायडेने गोल्ड मेडल मिळवले. यावेळी अनय अकोल्यात परतल्यानंतर त्याची भव्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर बारवरती काम करताना बनावट विदेशी दारू बनवण्याचं काम सुरू होतं. गोव्यातील दारू रिकाम्या झालेल्या महागड्या ब्रँडच्या बाटलीमध्ये टाकून त्याच्यावरती नवीन लेबल लावून विक्री करण्यात येत होती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं छापा मारून दोघांना बेड्या ठोकल्यात. 13 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये रात्रीच्या सुमारास मोटरसायकल घुसली. या अपघातात 4 महिला वारकरी गंभीर जखमी झाल्यात. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ ही घटना घडली. जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. कांद्याचे भाव गडगडल्यानं गिरणा मन्याड परिसरातील शेतकरी अडचणीत आलाय. कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करून गाडीचं भाडं सुद्धा निघत नाहीये. कपाशीचं सुद्धा तीच अवस्था असल्यामुळे शेतकरी पुरता खचलाय आणि कापसाला आणि कांद्याला योग्य भाव द्यावा आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या संकटातून बाहेर काढावं अशी मागणी होतीये. सोलापूर तालुक्यातील बेलाट इथे म्हशी वाहतूक करणाऱ्या टेम्पोनं स्कूटीला धडक दिली. टेम्पोच्या धडकेमुळे दुचाकीवरचे पती पत्नी गंभीर जखमी झाले. टेम्पो रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला आणि 30 म्हशी जखमी झाल्या. टेम्पोचा चालक फरार झाला असून पती पत्नीची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. यवतमाळच्या दिग्रसमध्ये भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय. भटक्या कुत्र्यांनी 32 लोकांना चावा घेतलाय, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयाच्या 100 खाटांच्या वाढीव कामाला सुरुवात झाली आहे. रुग्णालयाला 50 बेड भरून 100 बेडची मंजुरी मिळाली आहे, त्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा करण्याकरता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मुखातून ऐकण्यासाठी यवतमाळमधून 300 पेक्षा जास्त शिवसैनिक मुंबईसाठी रवाना झालेत. सर्व शिवसैनिकांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयाजवळ एकत्र येत मुंबईकडे प्रस्थान केलंय. वर्ध्यातील बोगस बियाणे प्रकरणात मोठं रॅकेट असून अशा रॅकेटला समूळ नष्ट करायचं असेल तर कठोर कारवाई करणं आवश्यक आहे, त्यामुळे या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी भाजपचे आमदार रामदास आंबटकर यांनी केली आहे. उल्हासनगरमधील कॅम्प नंबर 5 भागातील अनधिकृत डम्पिंग ग्राउंड विरोधात व्यापारी आक्रमक झाले. डम्पिंग ग्राउंड जोपर्यंत प्रशासनाकडून हटवलं जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ड्रोनद्वारे पेट्रोलिंग करण्याची तयारी सुरू झाली आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरात ड्रोन रात्री सुद्धा असणार आहेत. देशी दारूची जेवढी किंमत तेवढे पैसे 1 लिटर दुधाला द्या अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली. इंदापुरातल्या रयत क्रांती संघटनेचा शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. तसं संजय राऊत म्हणजे दादा कोंडकेंच्या इच्छा माझी पुरी करा चित्रपटाचा पार्ट 2 आहे असा देखील टोला सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांना लगावला. डोंबिवलीच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकावरती महिला प्रवाशाची नजर चुकून 4.25 लाखांचा मंगळसूत्र चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक झाली आहे. कल्याण गुन्हे रेल्वे शाखेनं सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे टिटवाळ्यातून तिला अटक केली आहे. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथून व्ह्यू पॉईंटवरील पर्यटकांच्या निवासाची दुरवस्था झाली आहे. डोंगर चढल्यानंतर पर्यटक ऊन आणि पावसापासून निवाऱ्यासाठी असलेल्या छत्री आणि पत्र्याची दुरवस्था झाली असल्यामुळे पर्यटकांची गैरसोय होते, त्यामुळे निवारा दुरुस्त करण्याची मागणी केली जाते. धाराशिवमध्ये डबखाईला येत असलेल्या एसटी परिवहन महामंडळानं महिलांना प्रवासात सरसकट अर्ध्या तिकिटाची सवलत दिली आहे, त्यामुळे सुट्टीत 13 लाख महिलांनी प्रवास केला असून महामंडळाला 9 कोटींचं उत्पन्न मिळालंय. सुट्टीमुळे एसटी फायद्यात जात असल्याचं चित्र सध्या जिल्ह्यात दिसतंय. अहमदनगरमध्ये भाजपचे आमदार राम शिंदे यांनी कर्जत जामखेड मतदारसंघात कार्यकर्त्यांची टिफिन बैठक घेतली. या टिफिन बैठकीला पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. टिफिन बैठकीमुळे कार्यकर्त्यांशी सुसंवाद होऊन विचारांची देवाणघेवाण होते, त्यामुळे हा चांगला उपक्रम असल्याचं राम शिंदे म्हणाले. शिवसेना पक्षाचा 57वा वर्धापन दिन आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पारंपरिक वर्धापन दिन माटुंगा इथल्या षणमुखानंद सभागृहात होणार आहे. ठाकरेगडाचा षणमुखानंद सभागृहात होणाऱ्या वर्धापन दिन सोहळ्यात महाराष्ट्राची हास्य जत्रा हा मनोरंजनाचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे आणि याचवेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल. शिवसेना शिंदे गटाकडून गोरेगाव येथील नेस्को मैदानावरती
वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे आणि संध्याकाळी 7 वाजल्यापासून या कार्यक्रमाला सुरुवात होईल। 1.5 तास सत्य परिस्थितीवरती नाट्यांतर असेल आणि त्यानंतर प्रमुख नेत्यांची भाषण होतील। रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण होईल। शिवसेना ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत ठाण्यातल्या आनंदाश्रम इथे शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। प्रवेश केल्यानंतर त्यांनी ठाकरे गटावरती जोरदार हल्लाबोल केला। शिबिरात असलेले अनेक जण शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा सुद्धा कायंदे यांनी केला। वरळीतील शिबिरातून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवरती चौफेर टीका केली। महाराष्ट्र माझे घर आहे आणि घरात बसून माझे महाराष्ट्र हे घर सांभाळलं होतं असा जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी टीकाकारांना लगावलाय। उद्धव ठाकरेंनी मोदी आणि अमित शहांवर देखील टीका केली। नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेत जाण्याऐवजी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं असं आव्हान उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार हल्लाबोल केला। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत तुम्ही मुकाबला करू शकत नाही, घरी बसणाऱ्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय कळणार असा टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला। गणेश सहकारी साखर कारखाना संचालक पदाच्या 19 जागांसाठी आता मतमोजणी पार पडतीय। भाजप विरुद्ध काँग्रेस भाजप अशी लढत असून आजी माजी महसूल मंत्र्यांच्या प्रतिष्ठापणाला लागलेत। पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीतील वैजनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक काही दिवसांपूर्वी पार पडली। सद्यस्थितीला पंकजा मुंडे यांचे या साखर कारखान्यामध्ये 11 संचालक आहेत तर धनंजय मुंडे गटाचे 10 संचालक आहेत। आज वैजनाथ सहकारी साखर कारखान्याची बैठक होणार असून या बैठकीत चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची निवड होणार आहे। भाजपच्या मोदी ॲट 9 या महासंपर्क अभियानाला बुलढाण्यामध्ये सुरुवात झाली। यावेळी भाजप आमदार आकाश पुणकरांनी टिफिन बैठक घेतली। खामगावच्या जनुना तलाव परिसरातील कार्यालयात आमदारांनी कार्यकर्त्यांची आगामी निवडणुकांसंदर्भात चर्चा केली। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या आदिपुरुष या चित्रपटाविरोधात नालासोपाऱ्यातील कॅपिटल मॉलमध्ये हिंदुत्ववादी संघटनेनं गोंधळ घातला। यावेळी चित्रपटावरती बहिष्कार घालण्याचं आवाहन करत चित्रपटाचा शो बंद पाडण्याचे देखील प्रयत्न करण्यात आले। बिडकीन ग्रामीण रुग्णालयामध्ये डीपीला रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली। विद्युत वाहक तारांमधील घर्षणामुळे ही आग लागली आणि यावेळी ग्रामीण रुग्णालय परिसरातील कर्मचारी आणि महावितरण कर्मचाऱ्यांनी फायर सिलेंडर आणि पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली। सिल्लोड कन्नड महामार्गावरील बोरगाव बाजार फाट्याजवळ मोटरसायकलचा अपघात पाहून कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी त्यांचा ताफा थांबवला आणि जखमी युवकाला तातडीने उपचार मिळावा यासाठी त्यांनी व्यक्तिशः उपाययोजना केल्या। तसंच सिल्लोड येथील डॉक्टरांशी सत्तारांनी देखील संवाद साधला। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरती घोडबंदर वर्सोवा ब्रिज ते वसईच्या दिशेने घोडागाडीची शर्यत पाहायला मिळाली। यावेळी घोडागाडी शर्यतीबरोबरच 40 ते 50 बाईक सुद्धा चालल्या होत्या। त्या बाईक्समध्ये काही मद्यधुंद तरुण स्टंट करत असल्याचं समोर आलं। राज्यात सुमारे 4,464 तलाठ्यांच्या पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेकरता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे। त्यासोबत एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे। पदवी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होते। यंदा पारंपरिक अभ्यासक्रमासह सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती असल्याचं दिसतंय। पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 20 ते 27 जून पर्यंत हमीपत्र अर्जासह ऑनलाईन कागदपत्रांची तपासणी करून शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे। आयआयटीमध्ये पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या जेई ऍडव्हान्स परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। आयआयटी हैदराबाद विभागातील वाविलाला चिदविलास रेड्डी या विद्यार्थ्यानं देशात प्रथम क्रमांक पटकावलाय। त्याला 360 पैकी 341 गुण मिळाले। आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या सर्व 7 विभागातील पहिल्या 500 उमेदवारांमध्ये हैदराबाद विभागातील सर्वाधिक उमेदवारांचा समावेश आहे। 11वीच्या प्रवेशाची पहिली सामायिक गुणवत्ता यादी 21 जूनला जाहीर होणार आहे। या यादीत नाव समाविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना 24 जून पर्यंत त्या त्या महाविद्यालयात प्रवेश घेता येईल। आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत मुंबई परिमंडळाकडून 2,67,000 वर विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 4,082 घरांसाठी 18 जुलैला सोडत काढण्यात येणार आहे। या सोडतीतील घरांच्या विक्रीतून म्हाडाच्या तिजोरीत अंदाजे 2,023 कोटी रुपये जमा होण्याची शक्यता आहे। मंडळाच्या 4,082 घरांमध्ये पहाडी येथील 1,947 घरांचा समावेश आहे। या घरांची किंमत 30,44,000 रुपये आहे।
मुंबईतल्या रखडलेल्या 519 झोपडपट्टी पुनर्वसन योजना मार्गी लावण्यासाठी कंपनीची स्थापना करण्यात आली, मात्र शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित या सरकारी कंपनीकडून गेल्या 10 वर्षात एकही घर बांधलेलं नाही। त्यापूर्वी साधारण 12 वर्षात जेमतेम 10,500 घर बांधण्यात आली आहेत। ही कंपनी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात विलीन करण्याचा शासनाचा विचार आहे। ब्रेकनंतर तुमचं स्वागत, पुन्हा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची। महानगरपालिकेचा कारभार सुरळीत राखण्यासाठी राज्य सरकारनं पूर्णवेळ आयुक्त म्हणून अधिकाऱ्यांची अजूनही नेमणूक केली नाही। प्रशासकीय कारणास्तव नगरविकास विभागानं आता या पदाचा अतिरिक्त कार्यभार अतिरिक्त आयुक्तांकडे सोपवला असून पालिकेची अनेक महत्वाची कामं ठप्प झाली आहेत। करदात्यांच्या मालमत्ता कराबाबत शंका प्रश्न आणि अडचणी सोडवण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं नागरिकांशी करसंवाद सुरू केला। महिन्याच्या प्रत्येक चौथ्या शनिवारी होणारा करसंवाद 17 जून रोजी पार पडला। करदात्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन करसंवादाला चांगला प्रतिसाद दिला। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील जवळपास 30 ते 40 हेक्टरवरील मिरची पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव झालाय। लीफ कर्ल व्हायरसमुळे मिरची उत्पन्न घटण्याची शक्यता आहे, त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। वाशिम ते किनीराजा मार्गावरील मोठमोठे खड्डे बुजवण्यासाठी डांबर न वापरता दगड आणि मातीचा वापर केल्याचं समोर आलंय। मातीचा वापर केल्यामुळे पावसाळ्यात चिखल साचून अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संबंधित कंत्राटदारावरती कारवाई करण्याची मागणी संतप्त वाहन चालकांनी केली आहे। शेळगाव मध्यम प्रकल्पाचं काम पूर्णत्वास आलंय जवळपास आणि या वर्षीच्या पावसाळ्यात पाणी साठा करण्याची पूर्ण क्षमता असल्याचं धरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय। या धरणाचं वैशिष्ट्य म्हणजे यासाठी एकाही गावाचं पुनर्वसन करावं लागलेलं नाही। यावर्षी जलसाठा झाल्यानंतर संपूर्ण भुसावळ शहर, जळगाव, आसोदा, भादली, ममुराबाद ते थेट नांद्रेपर्यंत पाण्याचा प्रश्न सुटणार आहे। जळगावातील छत्रपती शिवाजीनगरातील दाळफळ इथे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या शाखेचं उद्घाटन जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। जळगावच्या 40 गाव शहरामध्ये आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चाच्या शाखेचं उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी बाईक रॅली काढली आणि बाईक रॅलीत भाजप पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती। जळगावच्या पारोळा तालुक्यातील शेतकऱ्याचा चारा अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना घडली। आगामी काळात जनावरांची गैरसोय होणार नाही या उद्देशानं 80,000 चारा शेतामध्ये रचलेला होता, मात्र फिरून या चाऱ्याला आग लावल्यानं त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। कोल्हापुरात आजपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय। पाऊस लांबल्यामुळे पाणी कपातीचा निर्णय आणि तीव्र उष्णतेमुळे धरणातील पाणीसाठा सुद्धा कमी झाल्यानं पालिकेनं हा निर्णय घेतलाय। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज लोणंदमध्ये मुक्कामी असणार आहे, तर तुकोबांची पालखी आज सणसरमध्ये मुक्कामी असेल। या सोहळ्यात पहिलं रिंगण आज काटेवाडी इथे होणार आहे, हे मेंढ्यांचं गोल रिंगण असणार आहे। महारेरानं गृहप्रकल्पांना मानांकन देण्याचा निर्णय घेतला। या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी 20 एप्रिल 2024 पासून केली जाणार आहे। ग्राहकांना घर घेणं सोपं व्हावं यासाठी कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार संबंधितांकडून 15 जुलैपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या गेल्यात। अग्निशमन दलाच्या ताफ्यात फायर ड्रोन आणि फायर स्प्रे यासारख्या यंत्रणा येत असतानाच 22 जलद प्रतिसाद वाहनं सुद्धा दाखल झाली आहेत। ही वाहनं मुंबई पालिकेच्या 24 पैकी 22 वॉर्डातील केंद्रात लवकरच ठेवली जाणार असून दुर्घटना घडल्यास या वाहनांमुळे घटनास्थळी तत्काळ पोहोचून मदत मिळू शकणार आहे। वर्ध्यातील बोगस कापूस बियाणं कारखाना प्रकरणी एसआयटीचं एक पथक गुजरातला रवाना झालंय। मुख्य आरोपी राजू जयस्वाल गुजरातमधून बनावट पाकिट तयार करून घ्यायचा अशी माहिती मिळाल्यानं एसआयटीचं पथक गुजरातमध्ये जाऊन या प्रकरणाचा छडा लावणार आहे। देशभरातील जनता पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची वाट पाहते, परंतु दर कमी होत नसल्यानं लोकांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापरच कमी केलाय। जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात डिझेलची आणि पेट्रोलची मागणी घटली असून गॅसच्या मागणीत सुद्धा 6.2% घट झाली आहे। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी आरोपी जयराम देशपांडे आणि सदानंद कदम यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। ईडीचे वकील कोर्टात युक्तिवाद पूर्ण करणार असून आरोपींच्या जामीनाला त्यांनी विरोध केलाय। मातोश्री बाहेरील हनुमान चालीसा पठण प्रकरणी आमदार रवी राणा आज कोर्टात हजर होणार आहेत। प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या सुनावणीला ते गैरहजर होते, त्यामुळे कोर्टानं कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आणि आता वॉरंटची नामुष्की टाळण्यासाठी राणा यांना कोर्टामध्ये हजर राहावं लागतंय। विरार पूर्वेकडील भागातील नागरिक पाणी टंचाईनं हैराण झालेत। मागच्या 1 महिन्यापासून पाणी न आल्यानं त्रस्त नागरिकांनी महानगरपालिकेवरती आक्रोश मोर्चा काढला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध करण्यात आला।